प्रकाश अम्बेडकर ने पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि जुलाई में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के अमेरिका दौरे को लेकर शंका होती है। सवाल यह है कि यूएई में कोई अंतर्राष्ट्रीय कार्यक्रम नहीं है, फिर भी प्रधानमंत्री दौरे पर जा रहे हैं। इस संबंध में केंद्र सरकार खुलासा करे। अम्बेडकर ने यह भी कहा कि अमेरिका में काले धन को लेकर होने वाले पुनर्नियोजन कार्यक्रम का प्रभाव भारत की अर्थव्यवस्था पर पड़ सकता है, महंगाई बढ़ सकती है। नरेंद्र मोदींची असणारी अमेरिकेची जी भेट आहे ती भेट या कॉल मनीच्या संदर्भात आहे का याचाही खुलासा झाला पाहिजे। मनमोहन सिंग च्या कालावधीमध्ये इमानदारीने इकॉनॉमिकल सर्वे इंडियाचा रिपोर्ट येत होता, त्यावेळेस त्यांनी एक कॉलम इंट्रोड्यूस केलं होतं आणि ते म्हणजे वर्नेबल फंडिंग, फॉरेन एक्सचेंज ह्याच्याखाली वर्नेबल फंडिंग असं त्यांनी म्हटलं होतं आणि तो रफली 49% होता। हे वर्नेबल फंडिंग म्हणजे कॉल मनी, म्हणजे भारतामध्ये गुंतवणूक झालेली आहे, आम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही ते परत दिलं पाहिजे, दॅट इज नोन एज कॉल मनी। आणि ही 49% कॉल मनी असेल, आता ते हाईड केल्या जाते आणि याचा मेजर शेअर हा अमेरिकेचा आहे। तो इंडियन अमेरिकन असं जे भारतीय शब्द आपण वापरतो त्यांचा हा पैसा नाही। जे अमेरिकन इंडियन आहे ते भारतामध्ये कधीच गुंतवणूक करत नाही, तेव्हा हा असणारा अमेरिकन सिटिझन किंवा नॉन अमेरिकन सिटिझन जो आहे त्यांचा असणारा हा निधी आहे आणि तो त्यांच्या फेडरल बँकेमार्फत ऑपरेट केला जातो अशी परिस्थिती आहे। नरेंद्र मोदींनी एक खुलासा करावा की जुलैमध्ये त्यांचा असणारा अमेरिकेचा जो दौरा आहे तो दौरा ह्या कॉल मनीच्या संदर्भात आहे का। RSS आणि BJP यांनी भारतामध्ये जो दिंडोरा पिटवलेला आहे की जगामधले आम्ही नेते झालेलो आहोत आणि आता आम्हाला रायव्हल कोणी नाही आणि इक्वली कोणी नाही, याचा धडा शिकवण्याचं कामकाज युरोपियन नेशन हे करणार आहेत का। आमच्या माहितीप्रमाणे कदाचित जुलै महिन्यानंतर हा कॉल मनी विड्रॉ होयला प्रोसेस सुरुवात होईल आणि हा कॉल मनी विड्रॉ व्हायला सुरुवात झाली तर भारतातली महागाई वाढल्याशिवाय राहणार नाही।